मागं हे आहे की हे जे शेतकऱ्याची लूट व्हायले, शेतकरी मरायले, आणि जे हे बेकायदेशीर कंपन्या जे आहे, BSF, अदामा, FMC, गोदरेज, हे जे दादागिरी करायची, पोलिसाला घेऊन यायचं, कृषी अधिकारी नसते, कृषी अधिकारीला काहीच माहीत नसते, हे बेकायदेशीर आहे. त्याच्यासाठी हे आंदोलन ठेवलेलं आहे. आणि जे खतं बी बियाणे एवढी लूटमार करायले, एवढे माग डबल डबल भाव, MRP च्यावर शेतकऱ्याची लूट व्हायले, हे याच्यासाठी हे आंदोलन ठेवलेलं आहे. अजून हे जे आंदोलन आहे याच्यामध्ये न्याय जोपर्यंत भेटणार नाही या कंपन्यावर, त्या बाईवर, आणि जे काळाबाजारी खतं विकायले त्यांच्यावर काही कायदे कानून FIR होत नाही किंवा त्यांचे लायसन्स सस्पेंड होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालणार आहे, थांबणार नाही. नांदेडातच नाही, आता एक एक डिस्ट्रिक्टमध्ये चालू होईल. एक एक दोन दोन दिवसाच्या गॅपमध्ये हे पूर्ण महाराष्ट्र होईल. याच्यानंतर दुसरं विदेश होईल, म्हणजे सगळे प्रदेशमध्ये पूर्ण भारतात हे जागवायचा प्रयत्न करत आहो मी, की जे लुटायले, जे लूट व्हायले त्याला थांबवायची, आणि देशाचे किसानला वाचवायचं, आणि देशाची प्रगती व्हायची. बस एवढं म्हणतो की शेतकरी लई परेशान आहे, 24 तास काम करते, पायामध्ये चप्पल नसते, धूप असते, पाणी असते, घराच्या वर टीन राहते किंवा कोणाच्या टीनात टीन पण राहत नाही, लई दुर्दशा त्याची लई गंभीर आहे.